अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जीएम फाउंडेशन आणि एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आज माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत दिव्यांग बांधवांना मोटरसायकलचे वाटप करण्यात आले। एकूण 200 गाड्यांचे वाटप जामनेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना केले जाणार असून याआधी पहिल्या टप्प्यात 104 गाड्यांचे वाटप करण्यात आले होते, तर उर्वरित 96 मोटरसायकलींचे वाटप येत्या 10 दिवसात करण्यात येणार असल्याचे आमदार गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। HDFC बँक आणि GM फाउंडेशन यांच्या वतीने आपण जवळपास 200 का 300 गाड्या मोटरसायकल की ज्याची एकेका गाडीची किंमत जवळपास 75 ते 80 हजार रुपये या ठिकाणी आहे, त्या गाड्या आपण जवळपास 200 अपंगांना तालुक्यातल्या या ठिकाणी दिलेल्या आहेत। खरं म्हणजे सगळे हे एक विलो पॉइंटलाईन आहेत ज्यांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी दैनंदिन ये जा करण्यासाठी त्या गाड्या अतिशय उपयुक्त ठरणार आहेत, आणि म्हणून HDFC बँकेला आम्ही विनंती केली आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही आणि आमचं फाउंडेशन दोघांनी मिळून यांना या जवळपास 200 गाड्या मोटरसायकल तालुक्यातल्या 200 अपंगांना या ठिकाणी दिलेल्या आहेत। आता जवळपास पहिला टप्पा 104 दिलेला आहे, आता 96 गाड्या ज्या आहेत या द्यायच्या आहेत, त्या जवळपास 20 गाड्या आज आपण यांना दिलेल्या आहेत। आज पुन्हा 10 गाड्याची 10-10 रोज रजिस्ट्रेशन करून 10 दिवसामध्ये जवळपास 96 गाड्या आम्ही या आमच्या अपंग बांधवांना त्या कार्यकर्त्यांना मतदारसंघातल्या या अपंग बंधूंना त्या ठिकाणी देण्याचा संकल्प केलेला आहे तो आता पूर्ण होतो आहे। अजून परत 2-3 महिन्यांनी आता सध्या कोरोना वगैरे असल्यामुळे थोडा अडचण आहे, तर तो पुन्हा 2-3 महिन्यांनी अशाच पद्धतीने CSRमधून कोणाची तरी मदत घेऊन अजून जे शिल्लक राहिलेले अपंग आहेत आमचे बंधू आहेत भगिनी आहेत त्यांना आपण या गाडी देणार आहोत। जेंट्स आहेत त्यांना आपण मोटरसायकल देतो आहोत, ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी आपण त्या स्कूटी ज्या आहेत ज्युपिटर गाड्या आहेत त्या आपण त्यांना त्या ठिकाणी देतो आहोत, आणि त्यामुळे एक मोठा फायदा मग व्यवसाय करण्यासाठी असेल छोटा मोठा किंवा ये जा करण्यासाठी असेल दळवण्यासाठी असेल त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये यांना होणार आहे। आरोग्यसेवेमध्ये एक भरीव कामगिरी त्यांची की त्यांच्यातून घडते, रुग्णांची सेवा होते, या बाबतीत हे पूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित आहेतच, परंतु आमच्यासारख्या दिव्यांगांना ही मोटरसायकल देऊन खऱ्या अर्थानं आजपर्यंत मला ही सुदृढ व्यक्तींना टू व्हीलरवाल्यांना लिफ्ट लावावी लागत होती, परंतु भाऊंच्या आशीर्वादाने आता दिव्यांग व्यक्ती एका सुदृढ व्यक्तीला लिफ्ट देऊ शकतो ही आत्मनिर्भरतेची ही आत्मसन्मानाची भावना ही अपंगांमध्ये निर्माण झालेली आहे आणि हे निर्माण करण्याचं फार मोठं महत्कार्य हे गिरीश भाऊंनी केलेलं आहे। तर सर्व अपंग बांधवांच्या वतीनं मी मनपूर्वक भाऊंचे आभार मानतो आणि त्यांची भविष्यातील राजकीय कार्यकिर्द असेल सामाजिक कार्यकिर्द असेल ही अशीच भरत जाओ या मी सर्व अपंग बांधवांच्या वतीनं ईश्वराला प्रार्थना करतो। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।